नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विनिंग एज स्टडीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो तुम्हाला माहीतच आहे की आज आयोगाने कंबाईन प्रिलिम दोन हजार एकवीस ग्रुप बीसाठीची सेकंड अँसर की आज आयोगाने अपडेट केलेली आहे तर त्या संदर्भातला आपले हे एक्सपेक्टेड कट ऑफ संबंधी व्हिडिओ असेल तर बरेच विद्यार्थ्यांचे मेसेज वगैरे आले किंवा मित्रांचे पण मेसेज आणि कॉल आलेले की एक्सपेक्टेड कट ऑफ काय असेल तर आपण हे पहिल्यांदाच प्रेडिक करत आहोत याच्या अगोदर आपल्या चॅनलवर कधी एक्सपेक्टेड कट ऑफ प्रेडिक्ट करण्यात आलेलं नाही तर पहा आपण तरी पाहूयात आपलं काय नेमकं अंदाज काय असणार आहे हे अंदाजा प्रडिक्शन असणार आहे हे काय परफेक्ट आम्ही म्हणत नाही असंच येतं पण एक अंदाजा प्रत्येक विद्यार्थ्याला असतोच की कट ऑफ काय असणार आहे आपण डायरेक्ट जाऊयात आपल्या कटऑफकडे पहा कंबाईन प्रिलीम ग्रुप बी दोन हजार एकवीस सेकंड अँसर की आलेले आहे आणि तुमच्या माहितीप्रमाणे याच्यात आठ क्वेश्चन कॅन्सल झालेले आहेत म्हणजे तुमचे बरोबर आले तर त्याचे मार्क गेलेले आहेत असे आठ क्वेश्चन आहेत आणि चेंजेस झालेले तीन क्वेश्चन आहेत तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांच्या ह्याच्या ते ऑन एन ॲव्हरेज तीन चार मार्क निगेटिव्ह झालेले आहेत माझ्या तरी माहितीप्रमाणे आत्तापर्यंत तर एकही विद्यार्थी असा कोणी नाही की त्याचे मार्क प्लस झालेले आहेत तहा असा आहे तर जे आपण हे सेकंड आन्सर की किंवा फर्स्ट ॲन्सर की आली होती त्यावेजी आपण हे स्टेचा कट ऑफ एक अंदाजा धरत होतो आपण चॅनलवर टाकला नव्हता हो फक्त आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकला होता यूट्यूबला टाकला नव्हता की जे आपण एक पंचेचाळीस सेहेचाळीस धरत होतो सेहेचाळीस किंवा हायर सत्तेचाळीस तर त्याच्यामध्ये काही ना, हो हो ना काही तीन चार मार्काचा फरक केली या हिशोबाने आपण बघूयात हो की जो आपण क्रेडिट करतोय ते पहा ए सोला शंभर जागा आहे तर ए सोसाठी जो कट ऑफ असेल तो आपला अंदाज असणार आहे बावन प्लस मायनस वन एकावन्न ते त्रेपन्नच्या दरम्यान हा कट ऑफ असेल का नाही एसच्या जागा कमी आहेत पी एस आयसाठी पहा पी एस सायसाठी जो कटॉप असायला जो त्रेचाळीस असेल त्रेचाळीस प्लस मायनस वन म्हणजे बेचाळीस ते चव्वेचाळीसच्या दरम्यान तिथं आपण बेचाळीस पण धरू शकतो आणि एस टी जे आहे ना संधी चान्स तर तुम्हाला वाटतं की बेचाळीस बेचाळीस त्रेचाळीस किंवा फार फार तर चव्वेचाळीस याच्यापेक्षा पुढे जाणार नाही आपण तिथं प्लस वन लिहिलं आपण सॉरी तिथं प्लस किंवा मायनस योजी नुसतं प्लस वन झाले बेचाळीस प्लस मायनस वन बेचाळीस त्रेचाळीस चव्वेचाळीस हा एस टी आयचा ह्या तीन आकड्यामध्ये कुठेतरी असेल एस टी आय कटॉप तर पहा हा शेवटी हा एक्सपेक्टेड ऑफ आहे म्हणजे हा एक, एक अंदाज आहे प्रिडिक्शन आहे हे असेच असेल असं आम्ही सांगत नाही पण तुम्ही ज्या विद्यार्थी ह्या रेंजमध्ये आहे त्यांनी मेन्स अभ्यास करायला हरकत नाही तर एक शॉर्टमध्ये आपण हे सांगितलं आहे की कटॉप काय असणार आहे तुमच्या कमेंट आम्हाला करू द्या एक प्रत्येकाला अंदाज असतो की आपले किती मार्क कमी झाले तर मला जे विद्यार्थ्यांचे मेसेज वगैरे आले तीन मार्क चार मार्क पाच मार्क कमी झाले त्यानुसार आपण हा ऑफ बोलतो तर या संदर्भातले तुमचे मेसेज आम्हाला करू द्या आजच्या पुरते एवढेच थँक्स